नांदेड उत्तरमधून अशोक चव्हाण यांना जवळपास 30,000 लीड मिळाली. एकूण 6 विधानसभा मतदारसंघापैकी नांदेड उत्तरमधूनच चव्हाण यांना बऱ्यापैकी मतदान झाले. देगलूर नाका भागातील 2 प्रभागातून अशोक चव्हाण यांना तब्बल 21,000 लीड मिळाली. उर्वरित शहरात मात्र कुठे काँग्रेस तर कुठे भाजपाचा प्रभाव दिसून आला. नांदेड उत्तर शहरात काँग्रेसला 62,102 मतं मिळाली. भाजपाला 29,778 तर वंचित आघाडीला नांदेड उत्तर शहरातून 20,164 मते मिळाली. नांदेड उत्तर मतदारसंघातील ग्रामीण भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर झाली. यंदा नांदेड उत्तर शहरातून काँग्रेसला 32,324 मताधिक्य मिळाले. गेल्या 2014 साली याच उत्तर नांदेडमधून अशोक चव्हाण यांना सर्वाधिक 43,154 मताची लीड मिळाली होती. यावेळी मात्र उत्तरमधून वंचितने काँग्रेसच्या हक्काची 20,000 मते खाली. विशेष म्हणजे दोन्ही तरोड्यात काँग्रेसला भाजपापेक्षा कमी मते मिळाली. तरोड्यातून काँग्रेसला 8,771 तर भाजपाला 8,883 मते मिळाली. तर वंचित आघाडीला तरोड्यातून 5,846 मते मिळाली. तरोड्यात काँग्रेसपेक्षा भाजपाला 112 मते जास्त मिळाली. विशेष म्हणजे तरोडा आणि नांदेड उत्तर शहर म्हणजे काँग्रेसचा गड मानला जातो. शिवसेनेचा एक आणि भाजपाचा एक नगरसेवक वगळता संपूर्ण उत्तर नांदेडात काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही तरोड्यात काँग्रेसचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र तरीही काँग्रेसला उत्तर नांदेडमधून अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. नांदेड शहराने अशोक चव्हाणांना आघाडी दिली. नांदेड उत्तर शहरातून तब्बल 30,000 आघाडी मिळाली, पण नांदेड दक्षिण शहरातून केवळ 7,720 मतांची आघाडी मिळाली. दक्षिण शहरातून शिडको हडको आणि कवठा भागातून काँग्रेसची पिछेहाट झाली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला एकतर्फी बहुमत मिळाले. काँग्रेसचे तब्बल 73 नगरसेवक निवडून आले. चव्हाणांची ही फौज कार्यकर्ते या बळावर नांदेड दक्षिण शहरातून काँग्रेसला चांगली आघाडी मिळेल अशी अपेक्षा निश्चितच चव्हाणांना असेल, पण ही अपेक्षा फोल ठरली. दक्षिण शहर, कवठा, शिडको, हडको, वसरणी या भागातून काँग्रेसला केवळ 7,720 मताचीच आघाडी मिळाली. नांदेड शहरातून काँग्रेसला 41,640 मते मिळाली. कवठा भागातून 1,225, वसरणीतून 1,446 तर शिडको हडकोतून 5,779 मते मिळाली. शहरातून काँग्रेसला 12,186 मताधिक्य मिळाले. शिडको हडको आणि कवठा भागातून फटका बसल्याने त्यांचे मताधिक्य 7,720 वर येऊन पोहोचले. शिडको हडको भागातून 2,998 मतांची पिछेहाट झाली. वंचितला दक्षिण शहर, शिडको हडको, कवठा भागातून 13,530 मते मिळाली. शिडको हडको आणि कवठा भागातून चव्हाणांचे मताधिक्य कमी झाले. नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नाही का असा प्रश्न निर्माण झालाय. का मोदींचा करिश्मा चालल्यामुळे चव्हाणांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, की शहरातला मतदार अशोक चव्हाणांपासून दुरावत चाललाय, हे आता काँग्रेसनेच तपासून पाहण्याची वेळ आली आहे.